राज्यात भाजप शिवसेनेत सत्ता स्थापनेबाबत घडामोडी जोरात सुरू असल्याने या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील युती अंतर्गत वादंग काही काळासाठी टळल्याचे सांगितले जात आहे राज्यात पुन्हा सत्ता आल्यास मात्र जिल्ह्यातील विखेविरुद्ध इतर असे वादळ युती अंतर्गत घोंगावण्याची शक्यता आहे दरम्यान जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राम शिंदे तसेच शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्या राजकीय पुनर्वसनाच्या हालचाली गतिमान होऊ लागले आहेत विधानसभा निवडणुकीत युतीची दयनीय अवस्था झाल्याने आणि दोन्ही पक्षांचे आमदार मोनिका राजळे आणि राधाकृष्ण विखे वगळता सर्वच विद्यमान आमदार पडल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता आहे विखेंनी बारा झिरो असा नारा देऊनही आमच्या नेत्यांच्या विरोधात काम केल्याचा सूर पडलेल्या उमेदवारांच्या समर्थकांचा आहे परंतु अद्याप संबंधित नेत्यांनी या सुरात सूर मिळवलेला नाही राज्यात सध्या भाजप आणि शिवसेनेत सत्ता स्थापनेबाबत घडामोडी वेगात सुरू आहे काँग्रेस आघाडीकडून युतीत फूट पाडण्याचे प्रयत्नही सुरू आहेत अशा स्थितीत जिल्ह्यात आरोप प्रत्यारोपातून आपापसातील सुंदोपसुंदी सुरू झाली आहे तर राज्यातील शिवसेना भाजपामध्ये तणाव निर्माण होऊ शकतो त्यामुळे आपापसातील सारे वाद सध्या तरी दूर ठेवण्यात आले आहेत मात्र सध्याची जिल्ह्यातील स्थिती ही वादळापूर्वीची शांतता आहे खासदार डॉ सुजय विखे यांनी पत्रकारांशी बोलताना बारा झिरोचा दिलेला नाद केवळ उमेदवारांना आणि त्यांच्या समर्थकांना प्रोत्साहन देण्यासाठी होता असे केलेले स्पष्टीकरणही अनेकांना रुचलेले नाही पण सध्या तरी युतीचे पडलेले उमेदवार आणि त्यांचे समर्थक थांबा आणि पहा अशा भूमिकेत आहे अर्थात त्यांच्या नेत्यांनी जिल्ह्यात पडद्यामागे घडलेल्या घडामोडींची माहिती वरिष्ठ नेत्यांना दिल्याचेही सांगितले जात आहे मागील भाजप शिवसेना सत्तेच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष मर्जीतील म्हणून माजी पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांना मंत्रीपद मिळाले होते मात्र यावेळी त्यांचा पराभव झाल्याने त्यांचे राजकीय पुनर्वसन होते की नाही याची उत्सुकता आहे तर या पुनर्वसनात मंत्रीपद की भाजपाचे पद याचेही आडाखे बांधले जात आहे तर दुसरीकडे जिल्ह्यात शिवसेनेचा एकही आमदार नसल्याने नगरचे माजी आमदार अनिल राठोड यांना विधानसभा परिषदेवर घेऊन त्यांच्यासह जिल्ह्यात शिवसेनेचे पुनर्वसन होण्याची स्थानिक शिवसेना कार्यकर्त्यांनी प्रयत्न सुरू केल्याचे सांगितले जाते ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी